आकाशवाणी नागपूर मेधा मांदेकर ना आपल्याला ठळक बातम्या देत आहे समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी विशेष विवाह कायद्याचा संकोच करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला यासाठी संसदेनं कायदा करावा असं मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नोंदवलं विशेष विवाह कायद्यात त्या तरतुदी रद्द किंवा दुर्दक्षित करता येणार नाहीत असं सरन्यायाधीशांनी त्यांच्या निकालपत्रात म्हटलं मात्र समलिंगी व्यक्तींच्या हक्कांबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार एक समिती स्थापन करेल असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं होतं याची नोंद सरन्यायाधीशांनी या निकालपत्रात केली आहे संघ कार्यामध्ये झोकून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच संघकार्य हे अविरत चालू आहे दत्ताजी डिळोळकर यांच्या नावानं बांध्या गेलेल्या भवनामध्ये नवनिर्मिती होईल नव्या जुन्या स्वयंसेवकांमध्ये संवाद प्रस्थापित होईल असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आज नागपूरमध्ये केलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक दिवंगत दत्ताजी डिडोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दक्षिण पश्चिम नागपूरच्या खामला परिसरात दत्ताजी डिडोळकर स्मृती भवनाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या विणकर सेवा केंद्रामार्फत उद्या अठरा ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबर या कालावधीत दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र सिव्हिल लाईन्स इथं जिल्हा हस्तकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या सायंकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गडलीकर यांच्या हस्ते होणार आहे प्रदर्शनात हातमागाद्वारे निर्मित नागपूर कॉटन साडी कॉटन करवती साडी सुती चादरी प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असतील हे प्रदर्शन सकाळी अकरा रात्री नऊ या वेळेत खुलं राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या दोन चकमकी आणि दोन नागरिकांच्या हत्येत सहभागी राहिलेल्या आणि नक्षल्यांना स्फोटकांसह अन्य साहित्य पुरवठा करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास विशेष अभियान पथक गट्टा पोलीस मदत केंद्रातील पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आज सकाळी जाजावंडी दोडूर परिसरातून अटक केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार